भारतीय महिलांच्या शिक्षणाचा पाया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी हाती घेतला. स्त्रियांना शिक्षित करण्याचा वसाच या महान सुधारक स्त्रीने त्या काळी हाती घेतला होता. सनातन्यांकडून अनन्वित छळ सोसला, पण आपला वसा त्यांनी टिकवून ठेवला. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डिजिटल प्रभातने स्त्री शिक्षणाची ज्योत ज्या ठिकाणाहून पेटवली गेली त्या भिडेवाडा येथील पहिल्या मुलींच्या शाळेच्या अवस्थेची पाहणी केली. त्यावेळी दिसली ती सर्व पातळीवरची अनास्था. खरं तर राष्ट्रीय वारसा म्हणून ज्या वास्तूची नोंद घ्यायला हवी त्या वास्तूचे अवशेष जीर्णोद्धाराचा आक्रोश मांडत उभे आहेत, पण त्या आक्रोशाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. ही एक शोकांतिका. वास्तूवरील छप्पर उडालेला आहे. अनेक ठिकाणी भिंती कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत. दुकानदारांनी आपलं सामान ठेवून या सरस्वतीच्या पहिल्या मंदिराचं गोदामच बनवलं आहे. सावित्रीबाई आम्हाला माफ करा, तुझ्या आम्ही लेखी, तुझ्यामुळे आम्ही शिकू लागलो, मात्र तुझ्या या मंदिराकडे आम्ही लक्ष देऊ शकलो नाही. मात्र शब्द देतो, यापुढे हे होणार नाही. सरस्वतीच्या या मंदिराचा गैरवापर होणार नाही ही आमची प्रतिज्ञा आहे.